मध्ये आपले स्वागत आहे। मी पौर्णिमा लोकरे, मी अश्विनी परसोडे। जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। बातमीपत्राच्या सुरुवातीला बघूया सुपर फास्ट बातम्या। देशात ओमिक्रॉन मुळे दोघांचा मृत्यू, महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड मध्ये पहिला तर राजस्थानात दुसरा बळी। मुंबईत हाय अलर्ट, खालिस्तान समर्थक गटाकडून दहशतवादी हल्ल्याचा धोका। गर्दी कमी करण्यावर राज्य सरकारचा भर, रुग्णसंख्या वाढली तर शाळा पुन्हा बंद। कौटुंबिक कलहातून विवाहितेची चार लेकरांसह आत्महत्या, अंबड तालुक्यातील घुंगरडे हद्दीतील धक्कादायक घटना। सिंधुदुर्गात महाविकास आघाडीला झटका, जिल्हा भेट निवडणुकीत नारायण राणेच्या प्रत्यंचे वर्चस्व। लस न घेणाऱ्यांना परभणीच्या आठवडे बाजारात नो एंट्री, महानगरपालिका आयुक्तांचा निर्णय। आता पाहूया संक्षिप्त स्वरूपातील बातम्या। कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी परभणी जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील सुमारे 1,01,000 किशोरवयीन मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे। देशभरात कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत। अशा परिस्थितीत 3 जानेवारी पासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे। त्यासाठी 1 जानेवारी पासून ऑनलाईन नोंदणी करता येईल। किशोरवयीन मुलांसाठी विशेष लसीकरण केंद्र तयार करून केवळ कोवॅक्सिनचाच वापर करावा असे निर्देश आरोग्य संचालकांनी जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनास दिले आहेत। वसमत तालुक्यातील भेंडेगाव पाटीजवळ भरधाव कारने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील 8 महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला। गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली। पांगरा निवासी कन्याकुमारी बोखारे ही 22 वर्षीय विवाहिता पती गजानंद सोबत रुग्णालयात तपासणीसाठी आली होती। गावाकडे परत जात असताना त्यांच्या वाहनास कारने धडक दिली। यात गर्भवती महिला तसेच पोटातील बाळ मरण पावले। पती गजानंद मृत्यूशी झुंज देत असून त्याच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत। आदर्श विद्या मंदिर शाळेचे सहशिक्षक शंकरराव नागसागरे हे सेवावृत झाल्याने निरोप समारंभाचे आयोजन शाळेच्या नेहरू नगर येथील शाखेत शुक्रवारी करण्यात आले होते। नागसागरे यांनी शाळेच्या साठी दिलेले योगदान मोलाचे आहे। त्यांच्या मनमिळाऊ स्वभाव, सकाळची भावना आदी अडचणीच्या वेळेस धावून येणारे शिक्षक म्हणून नागसागरे नेहमीच आठवणीत राहतील असे गौरवोद्गार उपस्थितांनी या प्रसंगी काढले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंतराव किर्डे प्रमुख पाहुणे म्हणून संदीप भोसले, नंतरराव साखरे मुख्याध्यापक, बळीराम काळबांडे, सय्यद जाली यांच्यासह शिक्षक वर्ग उपस्थित होते। ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने इकरा उर्दू शाळेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली। यावेळी डॉक्टर ललित पोकरे, सुनील खरात, संस्थाध्यक्ष अध्यक्ष रिजवान, शाळेचे मुख्याध्यापक सिराज अली खान, तन्वीर मुजाहिद, श्रीमती कुदसिया आदींची उपस्थिती होती। आज शुक्रवारी परभणी जिल्ह्यात 700 नमुन्यांची तपासणी करण्यात आली। त्यात 6 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत। उपचारानंतर 7 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे। सध्या जिल्ह्यात 27 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथे काल केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात केंद्र प्रमुख दयानंद स्वामी यांच्या अध्यक्षतेत उत्कृष्ट कार्य गौरव सम्मान सोहळा संपन्न झाला। केंद्रांतर्गत सुरू करण्यात आलेल्या स्पोकन इंग्लिश पार्ट 1 या उपक्रमात विद्यार्थ्यांना 45 दिवस शिकवणाऱ्या प्रशांत टाक यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास सुरवसे यांनी मांडले तर सूत्रसंचालन सुरेश कापसे यांनी केले तर आभार प्रदर्शन काळसा दायकर यांनी मानले। सूरज पौळ यांनी गुणवत्ता वाढीसाठीचे विविध पूरक उपक्रम आदींवर शिक्षकांना मार्गदर्शन केले। अवध सावकारी प्रकरणात सहकार विभागाने परभणी शहरातील युसुफ कॉलनी परिसरात मोहम्मद अशफा, मोहम्मद अली शाह यांच्या राहत्या घरी व त्यांच्या नानलपेठ येथील कार्यालयावर आज शुक्रवारी धाड टाकून अवैध सावकारी संदर्भातील कागदपत्रे जप्त केली आहेत। अब्दुल वसीम अब्दुल रशीद यांनी या संदर्भात तक्रार दिली होती। या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे।
विस्तारित बातम्या। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हा महसूल प्रशासनाने शहरासह जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना शुक्रवार पासून लागू केल्या आहेत। त्याप्रमाणे बंदिस्त किंवा मोकळ्या जागेत होणाऱ्या विवाह सोहळ्याकरिता उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्तींपुरतीच मर्यादित राहणार आहे। बंदिस्त किंवा मोकळ्या जागेत होणारे कोणतेही मेळावे व कार्यक्रम, मग ते सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक असो, त्या ठिकाणी उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्तीपर्यंत मर्यादित असणार आहे। अंतिम संस्काराच्या वेळी उपस्थितांची संख्या 20 लोकांपर्यंत मर्यादित असणार आहे। या संदर्भात शुक्रवार पासून कठोर अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी दिली। संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांनी याची कठोर अंमलबजावणी करावी, आदेशाचे पालन न झाल्यास व्यक्ती, संस्था, समूह यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे। परभणी तालुक्यातील त्रिधारा येथे श्री क्षेत्र त्रिधारा यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे। जगदंबा प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन वसमतचे आमदार राजू नवघरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। स्पर्धेत मोठ्या संख्येने मलांनी सहभाग नोंदवला। यावेळी कुस्त्यांचे जंगी सामने झाले। स्पर्धेतील विजेत्यांसाठी 3,51,000 बक्षिसे ठेवण्यात आली असून विजेत्यास 2,01,001 रुपये व चांदीची गदा बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे। स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। यावेळी पैलवान संतोष मोरे, अमोल कदम आदींसह जगदंबा प्रतिष्ठानाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। ग्रामीण भागातील जे पैलवान आहेत त्यांना स्पर्धेचं एक या स्पर्धेच्या युगामध्ये एक व्यासपीठ तयार करून देण्याचं काम यांच्यामार्फत होत असते। या सगळ्यात कुस्ती स्पर्धेला मी निश्चितच शुभेच्छा देतो व पुढच्या वर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वसमतला किंवा बाराशिवला बी या कुस्त्या ठेवता ही यावेळेस इथं सांगतो। चल, राज्य शासनाकडे पाठपुरावा करून वैद्यकीय बिलाच्या प्रतिकृतीमध्ये कोरोना सारख्या आजाराचा समावेश करून घेतले असल्याचे प्रतिपादन आमदार विक्रम काळे यांनी केले। आमदार विक्रम काळे यांनी नृसिंह माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाला शुक्रवारी भेट दिली। त्यावेळी त्यांचा शास रिपोर्ट आणि मूर्ती प्रतिमा भेट देऊन प्राचार्य डी पी शेळके, डी एन जाधव, गोपालराव गोरे, वसंत लोखंडे यांनी सत्कार केला। पुढे बोलताना विक्रम काळे म्हणाले की 1 नोव्हेंबर 2005 शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी सातत्याने राज्य शासनाकडे प्रयत्न सुरू आहेत। शाळांना ग्रंथालयासाठी 25,000 रुपयाची पुस्तके लवकर उपलब्ध करून देणार असून ही पुस्तके शिक्षक विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोग ठरणार आहेत। शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस ट्रीटमेंट योजना लागू करावी अशी मागणी राज्य शासनाकडे केली असल्याचे आमदार काळे यांनी यावेळी सांगितले। यावेळी रामप्रसाद अवचार, त्र्यंबक वडसकर, पवार, शैलेश ढगे आदींची उपस्थिती होती। परभणी येथील रेल्वे स्टेशन पार्सल विभागात मुख्य क्लार्क पदी कार्यरत संजय चोखाजी नाथभजन हे 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज शुक्रवार 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले। याबद्दल त्यांचा मोहम्मद निजामुद्दीन व मित्र परिवाराच्या वतीने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला। ढोलताशांच्या गजरात रेल्वे स्थानक ते कार्यक्रम स्थळापर्यंत त्यांची मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर कार्यक्रमात रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी व त्यांचे मित्र परिवाराने त्यांचे जंगी स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे असलेल्या नाथभजन यांनी आपल्या सेवेच्या काळात सर्वांना सोबत घेऊन लोकांची मने जिंकली। हा निरोप समारंभ त्याची पावती असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। जो सहभाग माझ्या सरकारी मला दिला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। हमारे संजय चोका जी जिन्होंने 31 साल की पार्सल में सर्विस दी, इसके लिए हमने सबने जो है कर्मचारियों ने मिलकर इनका जो प्रोग्राम रखे, इसके लिए मैं अभी जो जा रहे घर पे तो उनके बाल बच्चों बीवी में वो खुश रहना, बस यही दुआ है। इसके साथ ही अपने चार शब्द ख़त्म करता हूँ।
संजयरावजी यांनी शेतकऱ्यालाही खूप सहकार्य केलं. शेतकऱ्याचा मालही पाठवण्यासाठी अमृतसर दिल्ली वगैरे खूप सहकार्य केलं. शेतकऱ्याला कुठली अडचण आली नाही आणि मी शेतकरी नात्यानं त्यांना आज पुढील वाटचालीसाठी रिटायर झाल्याच्यानंतर शुभेच्छा व्यक्त करतो. आज संजय नागभजन साहब का जो सेवानिवृत्त का कार्यक्रम हमारे निजामुद्दीन साहब जो उनके साथ पिछले 25 सालों से काम करते आए हैं, वो निज़ाम साहब के अपने दिली ख्वाहिशात के मुताबिक आज सबको बुलाकर उन्होंने उनका सेवानिवृत्ति का कार्यक्रम बड़े जोश व खरोश से लिया. लेकिन साथ ही ये मौका ऐसा होता है कि 25 साल 30 साल जब आदमी काम करता है, उस काम करने के दौरान कई मुश्किलात का सामना भी करना पड़ता है. ये रेलवे स्टेशन का जो मामला है, यहाँ पर तमाम आने वाले अच्छे बुरे लोग होते हैं, उनका सबका जो है सबको लेकर चलना, सबको साथ देना, सबके समाधान कारक काम करना, ये सब जो है अब तक नागभजन साहब ने करे. मैं अभी आने वाले वक्त में इनका जो यहाँ से जो सफ़र शुरू होने वाला है, एक सफ़र होता है पढ़ने से नौकरी को लगने तक, नौकरी को लगने के बाद नौकरी करने से सेवानिवृत्त होने के बाद अब नया सफ़र शुरू होने वाला है. उसके लिए मैं ये ख्वाहिशात रखता हूँ कि उनका ये सफ़र अपने बाल बच्चे अपने फैमिली के वास्ते अच्छा जाए. मेरी शुभकामनाएं. याचबरोबर आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.